नमस्कार, मी अनामिका मराठे। आज आपण ब्रेकफास्टसाठी नवीन एक आयटम बनवणार आहोत आणि तो म्हणजे मिसळ। मिसळ बनवण्यासाठी आपण चार प्रकारचे कडधान्य घेतलेले आहेत, ते म्हणजे मटकी, हरभरा, मूग आणि मसूर। यांना आधी आपण मोड आणून घेतलेले आहेत आणि मग आपण मिसळ बनवलेली आहे। थंड झाल्यानंतर त्यात तुम्ही दही घाला आणि मग घ्या आणि माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा। आता आपण मिसळ बनवायला घेत आहोत। मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया। कोथिंबीर, चिंच, मोड आलेलं कडधान्य, भाजलेले दाणे, लसूण, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि तमालपत्र, हे साहित्य तुम्ही काढून घ्या। आता आपण मसाले काढूया। एक टीस्पून लाल मिरची पावडर, एक टीस्पून कोल्हापुरी मिसळ मसाला, एक टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, दीड टेबलस्पून तेल, अर्धा टेबलस्पून भाजलेले दाणे, अर्धा टेबलस्पून किसलेले खोबरे, कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ बनवण्यासाठी आपण थोडी चिंच पाण्यात भिजवून ठेवलेली आहे, चवीपुरता मीठ घेतलेले आहे, मिसळ बनवण्यासाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो, लसूण हे आपण चिरून घेतलेले आहे। मिसळ बनवण्यासाठी आपण जे कडधान्य घेतलेलं आहे, हरभरा, मटकी आणि मसूर, याला छान मोड आलेले आहेत। इथे आपण हे 2 कप मोड आलेले कडधान्य मिसळ बनवण्यासाठी घेत आहोत। 3 ते 4 लोकांच्या ब्रेकफास्टसाठी मी हे 2 कप भरून मोड आलेलं कडधान्य घेत आहे। तुम्ही जर 2 लोकांसाठी बनवणार असाल तर 1 कप भरून घ्यायचं आहे। हे मोड आलेले कडधान्य आपण पाणी टाकून हलक्या हाताने चोळून 2 वेळा धुवून घ्यायचं आहे। पाण्यातून ही उसळ काढताना जे खड्यासारखा आवाज येणारे दाणे असतील, ज्याला मोड आलेले नाही आहेत, असे दाणे काढून फेकून द्या। इथे आपण फोडणी करण्यासाठी ही सर्व तयारी करून ठेवलेली आहे। आता आपण फोडणी करायला घेणार आहोत। भिजवलेली चिंच हाताने व्यवस्थित कुस्करून ती बारीक करून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे नीट पाण्यात आणि नंतर ती चाळणीने गाळून घ्यायची आहे। तीन ते चार ग्लास पाणी वेगळ्या भांड्यात गरम करून घ्यायचे आहे। इथे आपली कढई तापलेली आहे। आता आपण त्यात फोडणीसाठी 1.5 टेबलस्पून घेतलेलं तेल टाकत आहोत। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1/2 टीस्पून मोहरी घातल्यानंतर आपण त्यात 1/2 टीस्पून जिरे घालत आहोत। त्यानंतर त्यात आपण लसूण घालायचं आहे। लसूण घातल्यानंतर आपण त्यात कांदा घालणार आहोत। कांदा हलकासा लालसर भाजून घ्यायचा आहे, जाळायचा नाहीये तो, त्यातलं पाणी निघायला हवं कांद्यातलं। गॅस मधून मधून कमी आणि मीडियम ठेवायचा आहे। त्यात आता आपण तेजपान टाकणार आहोत। सगळ्यात आधी तेजपान जर टाकलं तर ते जळतं, म्हणून आपण तेजपान नंतर टाकतोय।
आणि त्यात आता आपण कढीपत्ता घालणार आहोत. गॅस मधून मधून कमी किंवा मीडियम ठेवणं हे फार गरजेचं आहे. इथे बाजूला आपण 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. लागलं तर आपण परत पाणी ठेवू. आणखी आता कांदा आपला हा बऱ्यापैकी फ्राय करून झालेला आहे. आपण गॅस थोडा मोठा करणार आहोत. कच्चा कांदा हा चांगला लागत नाही, त्यामुळे त्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे. आता इथे थोडा आपला कांदा फ्राय करायचा आहे, त्याचबरोबर आता आपण खोबरं त्यात घालणार आहोत. कारण खोबरं आधी घातलं तर ते जळू शकतं, म्हणून आपण अर्धा कांदा फ्राय झाला आपला की त्यात खोबरं टाकायचं आहे. आणि खोबरं पण व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. आता आपण त्यात दाणे घालणार आहोत. हे दाणे आपले भाजलेले असल्यामुळे आपण ते नंतर घालतोय. जर हे कच्चे दाणे घेतले असते तर ते आपण तेलात आधी फ्राय करून घेतले असते. ते भाजलेले असल्यामुळे मी ते आत्ता टाकते. इथे आता आपलं खोबरं, कांदा, लसूण, तेजपान, कढीपत्ता, जिरे, मोहरी हे सगळं व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. तर आता आपण त्यात मसाले घालणार आहोत. इथे आपण हळद अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. पाव टीस्पून आपण हिंग घेतलेलं आहे, ते यात टाकतोय. त्यानंतर आपण त्यात लाल तिखट घेतलेलं आहे, ते घालतोय. 1 टीस्पून आपण लाल तिखट घेतलेलं आहे. मसाले हे कच्चे ठेवायचे नाहीयेत, व्यवस्थित स्लो गॅसवर, मीडियम गॅसवर ते फ्राय करायचे आहेत. त्यानंतर आता आपण घरी मी बनवलेला हा गरम मसाला आहे तो घालत आहे 1 टीस्पून. मिसळ मसाला, गरम मसाला, तो आपण यात घालत आहोत. हे सगळे मसाले आपले आता छानपैकी फ्राय करून झालेले आहेत. आता आपण यात धुतलेली उसळ ही फ्राय करणार आहोत. उसळ मी 3 ते 4 लोकांसाठी नाश्त्यासाठी बनवत आहे. तुम्ही जर 2 जणांसाठी घेणार असला तर 1 कप तुम्ही उसळ घ्यायची आहे. जो मी कप दाखवला मोजताना तो 1 कप उसळ तुम्ही 2 जणांसाठी घेऊ शकता. ही व्यवस्थित हलवून घ्यायची मसाले टाकल्यानंतर. आणि यात आता आपण टोमॅटो घालत आहोत. चिरलेला टोमॅटो आहे मध्यम आकाराचा, तो आपण यात टाकतो. ही व्यवस्थित हलवायची आहे आणि त्यानंतर थोडा वेळ पाणी न टाकता झाकून ठेवायची आहे. म्हणजे पाणी न टाकता ही थोडी वाफ आली की पटकन शिजते. जर आधीच पाणी टाकलं तर शिजायला वेळ लागतो. आता आपण ही जरा वाफ यायला ठेवणार आहोत 1-2 मिनिटं.
आणि त्यानंतर आपण त्यात पाणी घालायचं आहे. हे बघा इथे छान याला वाफ आलेली मस्त. आणि आता यात आपण थोडं पाणी घालणार आहोत. पाणी पण एकदम ओसायचं नाहीये, थोडं थोडं करून टाकायचं आहे पाणी. सुरुवातीला पाणी थोडंच टाकायचंय म्हणजे उसळ पटकन शिजते, उसळ शिजायला वेळ लागत नाही आणि सवय छान येते त्याच्यामुळे. आता यात आपण आधी चिंचेचा कोळ जो केलेला आहे तो आपण टाकतोय. गॅस आता आपण थोडा मोठा करणार आहोत आणि जे आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते यात थोडं टाकायचं आहे. थंड पाणी टाकायचं नाही आहे कारण चवीत बराच फरक पडतो, त्यामुळे आपण पाणी गरम करून यात टाकणार आहोत. हे बघा मी थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आणखी थोडं पाणी टाकते. हे आता मीडियम गॅसवर एक 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचंय. मीडियम गॅसवर हे आपण जरा 5 ते 7 मिनिटं शिजू देणार आहोत. त्यानंतर मग आपण परत राहिलेलं पाणी त्यात घालणार आहोत. यात आता आपण थोडं आणखी पाणी ऍड करणार आहोत. इथे आपली ही उसळ बऱ्यापैकी शिजलेली आहे अर्धी. आणखी आपण एक 5 मिनिटं ठेवणार आहोत. साधारणपणे आपल्याला एक 10 मिनिटं उसळ शिजण्यासाठी लागतात. खूप जास्ती उसळ शिजवायची नाहीये, अर्धी कच्ची ठेवायची ती. हे बघा आणखी आपण एक 5 मिनिटं मीडियम गॅसवर तिला शिजवणार आहोत. मध्यम पाणी जर आवडत असेल सूप पिण्यासाठी तर तुम्ही पाणी आणखी टाकू शकता त्यात. ज्यांना कमी पाणी पाहिजे असेल तर आत्ता आहे एवढं पाणी पुरेसं आहे, पण मी यात पाणी ॲड करणार आहे. एक 5 मिनिटं आपण याला शिजू देऊ आणखी, त्यावेळेस पाणी थोडं कमी होईल यातलं. याचं सूप म्हणून पाणी प्यायला खूप छान लागतं. आणि शिजवताना हे मीडियम गॅस किंवा स्लो गॅसवर ठेवायचं आहे, म्हणजे तेल जे आहे याचं ते छान असं वर येतं तेल हळूहळू. त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे शिजवताना. यात आता आपण चवीपुरता मीठ घालणार आहोत. साधारणपणे मी 3/4 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे यात. हे बघा याचं तेल किती छान वर आलेलं आहे. आता हे स्लो गॅसवर आपण झाकून शिजू द्यायची उसळ. मी इथे गॅस स्लो ठेवलेला आहे आणि त्यावर वजन ठेवलेलं आहे, म्हणजे वाफ खूप बाहेर जाऊ नये आणि लवकर शिजावं. आता आपण 2-3 मिनिटांनंतर ते बघणार आहोत आपली उसळ झाली की नाही. वा तेल तर खूप छान वर आलेलं आहे, दिसते पण छान उसळ. हे बघा आपली ही उसळ शिजलेली आहे. आता हिला आपण खूप जास्त शिजवायची नाही आहे, ही अशीच आपण आता खाणार आहोत. याला आता छान आपण गार्निशिंग करणार आहोत.
ही उसळ बनवण्यासाठी आपण मटकी, हरभरा आणि मसूर हे मोड आणून घेतलेले आहेत. इथे आपण गार्निशिंगसाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. ते फरसाण घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि दही घेतलेलं आहे आपण. दही हे ऑप्शनल आहे, ज्यांना आवडत नसेल त्यांनी दही नाही घेतलं तरी चालू शकतं. इथे आपण बाउलमध्ये ही उसळ काढून घेतलेली आहे आणि त्यात आता आपण छान फरसाण घालणार आहोत. त्यानंतर थोडा कच्चा कांदा बारीक चिरलेला आपण यात टाकतोय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यात घालतोय. दही यात गरम उसळमध्ये आपण दही घालणार नाही आहोत. दही जर तुम्हाला आवडत असेल तर उसळ थंड झाल्यानंतर त्यात घालायचं आहे, त्यामुळे आता आपण दही न घालता ही उसळ सर्व्ह करणार आहोत. ही आपली ब्रेकफास्टची डिश तयार झालेली आहे.